इकडे मेलबर्न मध्ये T20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. दुपारी 1:30 या सामन्याला सुरुवात होईल. मागचा T20 विश्वचषक आणि आशिया चषकामध्ये पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित सेना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघामध्ये अंतिम 11 नेमकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे. बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला संघामध्ये स्थान मिळणं जवळपास निश्चित आहे. गेल्या T20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं भारतीय फलंदाजाला हादरे दिले होते, त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये शाहीन आफ्रिदीसाठी भारतीय संघानं काय गेम प्लॅन केलाय याची उत्सुकता लागलेली आहे. तसंच बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानी सलामीवीरांना रोखण्यासाठी भारतानं काय विशेष रणनीती आखलेली आहे याकडे तमाम भारतीयांचं लक्ष आहे. भारत पाकिस्तान सामन्यावरती पावसाचं सावट असेल अशा चर्चा काल परवापर्यंत रंगल्या होत्या, मात्र आज मेलबर्नमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे आजचा सामना वेळेवरती सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. भारत पाकिस्तान सामन्याची दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मेलबर्नमध्ये दोन्ही देशाचे चाहते पोहोचलेले आहेत. आपलाच संघ जिंकेल असा विश्वास या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. सांगली जिल्ह्यामधील वाटेगाव येथील वासुदेव मंदिरामध्ये दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असा महिनाभर हा दीपोत्सव असतो. दीपोत्सवाची 200 परंपरा ग्रामस्थांनी अजूनही कायम ठेवली आहे. यवतमाळच्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठाननं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींसोबत भाऊबीज साजरी केलेली आहे. दिवाळीच्या शुभपर्वामध्ये शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपण उभे आहोत असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक इमारतींना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, मुंबई महानगरपालिकेची इमारत, गेटवे ऑफ इंडिया यासह इतर वास्तू रोषणाईमध्ये न्हाऊन निघाल्या. मागच्या 7 लातूर जिल्ह्यामध्ये सतत पावसाची हजेरी होती. काल पावसानं उसंत घेतल्यानंतर लातूरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई येथील बाजारपेठ गर्दीनं फुलून गेली आहे. आज संध्याकाळी भाजपनं दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. दिग्दर्शक आणि निर्मात्या एकता कपूर यांनी दिवाळीच्या निमित्तानं काल पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी सिनेविश्वामधील मंडळींनी आवर्जून हजेरी लावली. काश्मीरमधील अखनूर पोस्टवरती जवानांनी दिवाळी साजरी केली आहे. दिवसरात्र देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या या जवानांनी सहकाऱ्यांसोबत आतिषबाजीचा आनंद लुटलाय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडच्या दौऱ्यावरती असणार आहेत. पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाचे अभ्यासक संजीव भोर शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. काल संजीव भोर यांनी मराठा कार्यकर्त्यांसह वर्षा बंगल्यावरती दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सफाळ्यामधील माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यंदाचं मॅरेथॉनचं हे 5वं वर्ष असून सुमारे 1,75,000 रुपयांची रोख बक्षिसं यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. बजाज डेपोमधील संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटदार आणि बेस्ट प्रशासनानं बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांनी मागण्यांसंदर्भामध्ये निवेदन सादर केलंय. पूर्व विदर्भामध्ये पहिल्यांदा ओमायक्रॉनचा XBB हा व्हेरियंट आढळून आलेला होता. भंडाऱ्यामधील 2 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सी ही टेस्ट केली. नागपूरमध्ये एम्स रुग्णालयामध्ये हा प्रयोगशाळेमध्ये करण्यात आली होती आणि त्यामध्ये XBB या व्हेरियंटची पुष्टी झालेली आहे. कोयना प्रकल्पाचा 3रा टप्पा आणि धरण पायथा विद्युतगृह आधुनिकीकरणासाठी खासगी प्रवर्तकास देण्यासंदर्भामध्ये शासनानं मंजुरी दिली आहे. भंडाऱ्यामधील कान्हाळ गावामधील एका शिवारामध्ये 12 अजगर आढळून आला. सर्पमित्रांच्या मदतीनं अजगराला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलंय. कोपरगाव शहरामधील एका ज्वेलरच्या दुकानामध्ये 2 महिलांनी 10 वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लंपास केलेले आहे. घटना दुकानामधील CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेली आहे.
बीडमध्ये विजेची तार तुटल्यानं गेवराईमध्ये शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झालाय. यामध्ये त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरती काल बिहारमधील दानापूरकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढताना प्रचंड गर्दी झाली. एका प्रवाशाचा मृत्यू झाला, मात्र हा मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाला नसल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केला. दापोली नगरपंचायतीमधील लेखापाल दीपक सावंतला दापोली न्यायालयानं 10 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणामध्ये त्याला पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यासह देशातून नैऋत्य मोसमी वारे माघारी जातील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून एका तरुणानं एका मुलीशी संपर्क साधत तिच्याकडून 5 लाख रुपये घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला. त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावरती अत्याचारही केला गेला. विजयवाड्यामध्ये फटाक्यांच्या दुकानांना आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दिवाळीच्या निमित्तानं आज मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेनं घेतलाय. दिवाळीच्या निमित्तानं होणाऱ्या गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू घाटावरती आरती आणि दीपोत्सवामध्ये पंतप्रधान सहभागी होतील. मोदी अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सवाची सुरुवात करणार आहेत. दीपोत्सवामध्ये 15 लाखांपेक्षा अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज कर्नाटकमधील रायचूरहून तेलंगणामधील गुडेबेलूरमध्ये दाखल होणार आहे. ब्रिटिश स्टार्टअप वन वेबच्या 36 उपग्रहांसह उड्डाण घेत इस्रोनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मध्यरात्री 12:07 श्रीहरिकोटा इथून इस्रोच्या LVM3M2 या रॉकेटनं भरारी घेतली. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं. अमेरिकेमधील भारतीय वंशाच्या लोकांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. ओला इलेक्ट्रिकनं S1 मालिकेमधील तिसरे व्हेरियंट म्हणून ओला S1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलेली आहे. विशेष बाब म्हणजे ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आजपासून राजस्थानमध्ये जिओ 5G सेवा सुरू होणार आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी या सेवेचा शुभारंभ केलेला आहे. मात्र कमर्शियल सेवेसाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. ऍपलनं आपला नवीन आयपॅड प्रो हा भारतामध्ये लॉन्च केलाय. आयपॅड प्रो भारतीय बाजारपेठेमधील ऍपल M2 प्रोसेसरसह सादर करण्यात आलाय. दिवाळीच्या दिवसामध्ये OTT वरती आता हिट चित्रपट येणार आहेत. हिट चित्रपट नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार यावरती सुद्धा येणार आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.